नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर चला पार्सलची ओपन करूया तर पार्सल बघू शकता तुम्ही एकदम पॅकिंग किती मस्त आहे ती आतमध्ये जी काही वस्तू आहे ती फुटणार नाही याची दक्षता घेतलेली आहे एकदम छान असं पार्सलची पॅकिंग आहे तर आता हे आपण ओपन करूया तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडायच्या आधी तुम्हाला सांगते मी हे पार्सल मला कुणी पाठवलेलं नाही आहे हे पार्सल माझ्या मुलींनी गिफ्ट केलेलं आहे मला माझा बड्डे होता आणि ती मला अडीच हजार रुपये दिले होते तर मला म्हटली ती साडी किंवा ड्रेस तुला तर मंडळी मी म्हटलं ड्रेस आणि साडी फाटूनच जातील घालून तर मला ही अशी काहीतरी आठवणत राहीन अशी गोष्ट घ्यायची होती तर मी हे डबे म्हणा किंवा कंटेनर म्हणा ऑर्डर केलेले आहेत म्हणजे तिनेच ऑर्डर करून दिले मला तर तुम्ही बघू शकता याची बेस किती मजबूत आहे ते झाकण पण एकदम मजबूत आहे आणि खटक्याचं झाकण आहे म्हणजे आतून रिंग आहे ती प्लॅस्टिकची म्हणजे आतली बाहेर हवा येणार नाही बाहेरची पण आतमध्ये हवा इंटर करणार नाही एवढी छान अशी पॅकिंगचं झाकण आहे हे तर मंडळी मला याचा बेस जो आहे तो भरपूर आवडलेला आहे जाड आहे जसं जा काय काचेचा कंटेनर आहे अशा पद्धतीने हा बेस आहे आणि मजबूत आहे तर मंडळी तुम्ही म्हणता आता हे किती सेट आहे तर मी फक्त हा पाचशे रुपयाचा सेट घेतलेला आहे सेट म्हणजे याच्यामध्ये बारा डबे आहेत बारा डब्याचा सेट घेतलेला आहे तर हा एक किलो राशन याच्यामध्ये आरामशीर बसत एक किलोच्या हिशोबाने मी हे कंटेनर ऑर्डर केले होते तर इथे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते किती मजबूत आहेत ते आणि मेन म्हणजे मला हे झाकण्याची क्वालिटी ब आवडली कारण की ती खटक्याची आहे जे आपण सरासर गोल झाकण्याचे डबे किंवा कंटेनर घरात वापरतो ते झाकणं फिरवता फिरवता कधी कधी त्याच्या आट्या खराब होतात आणि ते लूज होतं जे काय राशन आपण भरू त्याच्यामध्ये हवा शिरून राशन खराब होते तर हे मस्त असे पॅकिंगचे कंटेनर आहेत एकदम मजबूत आहेत तर बघा आता हे मी असे दाखवलेले आहे तुम्हाला सर्व बारा कंटेनर आलेले आहेत आसले तर आणि व्यवस्थित पॅकिंग असल्यामुळं कुठेही फुटले विटलेले नाही आहेत आणि लवकर याची डिलेवरी होते जास्त वेळ लागत नाही आहे तर इथे बघा मी लगेच धुतले ते आणि पुसून काढले कारण की याच्यामध्ये आपल्याला राशन भरायचे आहे तर कोणतीही गृहिणीला जर काही एखादी नवीन गोष्ट दिली तर ती पटकनी कधी वापरण्यात येईल हे बघत असते तर तुमच्याबरोबरही असं होत असं नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी धुवून लगेच सुक्या कपड्यांनी कॉटनच्या पुसून घेतले कारण की याच्यामध्ये राशन भरायचं आहे नंतर ओढला डब्बा किंवा कंटेनर राहिलं तर राशन आपलं खराब होऊ शकतो जे झाकणं होते त्याच्या रिंगा काढून पण मी पुसून घेतल्या कारण की त्याच्यामध्ये पाणी जातं त्या वायरिंगमध्ये तर ते व्यवस्थित असे सुरके करून घ्यायचे मस्त आता याच्यामध्ये मी राशन भरत आहे तर मंडळी हे एक किलोचं राशन परफेक्ट बसतं एक किलो तर मी ती मुगड डाळ भरत आहे तर माझ्याकडे पहिले स्टीलचे डबे होते तर सारखं सारखं ते एका डब्यामध्ये चार पाच पाकिटं घालून ठेवायचे आणि नंतर लागलं का हात घालायला जावा लागायचा पण हे कसं एक एक किलोचं मी भरून ठेवलं तर माझ्याकडं इकडं ताटं असतात तर ते वरचीवर मला घ्यायला बरं पडत ह्या हिशोबाने माझ्या मुलीने मला हे ऑर्डर करून दिले होते तर बघा मी हे राशन भरलेलं आहे त्याच्यामध्ये मुगाची डाळ शेंगदाणे जेवढं तुम्हाला वरती पटकने हाताला लागेल तेवढं याच्यामध्ये भरू शकता तुम्ही तर मी इथे राशन भरलेलं आहे जसं काय मला सकाळी रवा लागतो नाश्त्यांना मेजच्या मुलींच्या रवा किंवा पोहे जर करायचे असेल किंवा उपीट करायचं असेल तर पटकनी आपल्याला हाताला येईन अशा पद्धतीने हे भरून ठेवले तर तर मी ते पोहे रवा शेंगदाणे मुगड डाळ आणि अजून काही बऱ्याचशा हे बारा डब्यांमध्ये भरत आहे तर तुम्ही नक्की तुम्हाला जर हा जर डब्यांचा किंवा कंटेनरचा शेट हवा असेल तर नक्की सांगा मी तुम्हाला लिंक देईन त्याची एकदम मस्त डबे आहेत हे कंटेनेर जर आवडले तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे बघा मी पूर्ण डब्यांमध्ये राशन भरत आहे शाबदाणा भरलेला आहे तर मला तर हे डबे खूप आवडले तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या मुलींनी जे काही गिफ्ट मला दिलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कारण की कपडा जो दिला असता तिने मला गिफ्ट म्हणून तर तो फाटून जातो पण ह्या अशा काही गोष्टी लक्षात राहतात तर मंडळी बघू शकता मी सर्व भरलेलं आहे जसं काय शेंगदाणे रवा साखर मूग डाळ किंवा कडधान्य वगैरे असं आपल्या पटकने हाताला येईन असं मी भरून ठेवणार आहे हे तर इथे बघा आता सर्व आपलं भरूनच झालेलं आहे आता हे तुम्ही किचनच्या खाली ठेवू शकता किंवा कुठं कुठं स्टँड असेल तिथं ठेवू शकता तर मी हे डबे असे लावून ठेवलेले आहेत ला जिथं किचन आहे तिथंच वरती लावून ठेवलेत म्हणजे आपल्याला पटकनी घेता येतील तर मंडळी चला आजचे माझं मुली हे मुलीने दिलेलं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि जे कंटेनरची जी क्वालिटी आहे ती कशी वाटली ती पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद